तर मी तुम्हाला हे सांगतो, जा त्या मुख्यमंत्र्याकडे, एकनाथ शिंदे साहेबाकडे जा आणि संभाजी काकाचा फोटो आणा आणि लावो बॅनरवर, त्याच्यावरही तुमचं समाधान होत नसेल दादा हो तर त्या देवेंद्र फडणवीसकडे जा आणि त्यांच्याकडून त्या गंगाधर बाबाचा फोटो आणा आणि त्या बॅनरवर लावा, कतलिया कही साफ बदल लेते, कतलिया कही साफ बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते, मतलब के लिए कई लोग अपने बाप भी बदल लेते। और ज्यांचा बाप पापचे पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा बाप सगळा बाप आहे, काही असा चुलत चालत किंवा मानलेला बाप नाहीये, त्यांचा सगळा बाप ही तुम्ही म्हणता आमचाच आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, कुठली पद्धत आहे? मी तर हे सांगेल, मी आमदारांना हे सांगेल की तुम्हाला जर एवढी जाऊ दे ना बाबा तर त्या बॅनरवरून बाळासाहेबाचा फोटो काढा आणि तिथे धनसिंग बाबाचा फोटो लावा। चिमन आबाला हे सांगेल की आबा बाळासाहेबांचा फोटो काढ आणि रुपचंद दादाचा फोटो लाव। गुलाब भाऊला हे सांगेल की भाऊ बाळासाहेबांचा फोटो काढा आणि त्या ठिकाणी रघुनाथ अप्पांचा फोटो लावा। याच्यावरही तुमचं बल होत नसेल, याच्यावरही तुमचं समाधान होत नसेल तर मी तुम्हाला हे सांगतो, जा त्या मुख्यमंत्र्याकडे, एकनाथ शिंदे साहेबाकडे जा आणि संभाजी काकाचा फोटो आणा आणि लावा बॅनरवर, त्याच्यावरही तुमचं समाधान होत नसेल दादा हो तर त्या देवेंद्र फडणवीसकडे जा आणि त्यांच्याकडून त्या गंगाधर बाबाचा फोटो आणा आणि त्या बॅनरवर लावा। पण आमच्या उद्धव साहेबाला त्रास नका देऊ, कशाला त्रास देताय? पण हे जाणून बुजून शिवसेना संपवण्याचं षडयंत्र आहे मित्र, हे सगळी बीजेपीची चाल आहे, हे भारतीय जनता पार्टी मी म्हणणार नाही, याचं कारण असं आहे की बीजेपीचा लॉंग फॉर्म हा ज्या वेळेस बीजेपीमध्ये अटल बिहारी वाजपेयी नेतृत्व करत होते त्यावेळेस बीजेपीचा लॉंग फॉर्म हा भारतीय जनता पार्टी होता। त्या काळामध्ये वाजपेयींसोबत अडवाणीजी होते, प्रमोदजी महाजन होते, गोपीनाथजी मुंडे होते, सुषमाजी स्वराज होत्या, अशा एक नाही अनेक चांगले नेते त्या भारतीय जनता पार्टीत होते। पण हे दोन गुजरातचे महाठक या बीजेपीत आले आणि त्यांनी भारतीय बीजेपीचा लॉंग फॉर्म बदललाय। आता बीजेपीचा लॉंग फॉर्म काय झालाय, काय झालाय माहिती आहे आपल्याला? बीजेपीचा लॉंग फॉर्म झालाय बावसळेल जनता पार्टी, जे मनात येईन ते करायचं। आता हेच गुलाबू मी मागच्या वेळेस आदित्य साहेबांच्या भाषणातही सांगितलं होतं की गुलाबू जर दुसरा फुटला तर पटकन बोलायचे, काय बोलायचे? कतलिया कही साफ बदल लेते, कतलिया कही साफ बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते, मतलब के लिए कई लोग अपने बाप भी बदल लेते। आणि तुम्ही शिवसेना संपवायला चालले, मला सांगा जर तुम्हाला शिवसेना सोडायचीच होती, तुम्ही लोकांना सांगताय की आम्ही उठाव केलाय, आम्ही बंडखोरी केली नाही, आम्ही हे केले नाही, अरे तुम्ही कमीत कमी राजीनामा देऊन आजमावून तर घेते आणि मग बघते काय करायचंय ते।